पहा, आपल्याला या मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. अगोदर आपण वाक्य वाचूयात. प्रकाशने आपला पाय मोडून घेतला. बघा इथं मोडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. मोडून घेतला हे आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य. पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि हॅज हे साह्यकारी क्रियापद येतात. पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि हॅज. बघू आता, प्रकाशने आपला पाय मोडून घेतला. या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा आहे. प्रकाशने नंबर एक, आपला पाय नंबर दोन, मोडून नंबर तीन आणि घेतला नंबर चार. चार नंबरचा. एक दोन तीन चार मी सलग क्रम दिलेले आहे, पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतोय. कसा बदलतो बघा. एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो. काय येतो एक नंबरला? मराठी वाक्य देखील कर्ता एक नंबरला आहे. इंग्रजी वाक्य देखील हा कर्ता एक नंबरलाच येतो. कर्ता एक नंबर झाल्यानंतर इंग्रजी वाक्यात दुसरा नंबर घ्यायचा नाही. डायरेक्ट एक नंबर झालं ना, डायरेक्ट शेवटचा शब्द या वाक्यातील शेवटचा शब्द. क्रम कोणता काय असेल ना, नंबर चार असेल, पाच असेल, तीन असेल, सहा असेल, कोणताही नंबर असू देऊ. एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही शेवटचाच शब्द घ्यायचा. शेवटचा शब्द चार नंबरचा. एक नंबर डायरेक्ट शेवटचा नंबर. शेवटचा नंबर घेतल्यानंतर काय करायचं, त्या नंबर पासून असं उलट क्रमाने यायचं. चार नंबर घेतलेला आहे, तीन घ्यायचं, तीन नंतर दोन घ्यायचं, त्यानंतर तीन, तीन नंतर दोन, एक चार तीन दोन, या क्रमाने या वाक्यातले शब्द घ्यायचे आहेत आपल्याला. आता एक नंबरला काय आहे, प्रकाश. प्रकाश एक नंबरचा झाला. एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घेतला. या ठिकाणी ह्याज येणार आहे. ह्याज हे साह्यकारी क्रियापद येणार आहे, कारण पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज हे साह्यकारी क्रियापद वापरतात. ह्याव आणि ह्याज, याचे मी ह्याव म्हणजे आहे, याचे ह्याज म्हणजे आहे. इथं घेतल्यासाठी ह्याज येणार आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज हे साह्यकारी क्रियापद वापरून क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. हॅव आणि हॅज आलं त्यानंतर क्रियापदाचे तिसरेच रूप येतो. आता मोडणे, मोडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. मोडून त्याला इथं ब्रोकन येणार आहे. ब्रोकन, बी आर ओ के ई एन, हॅज ब्रोकन म्हणजे मोडून घेतला. हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. ब्रेक, बी आर ई ए के, ब्रेक हे क्रियापदाचे पहिले रूप. ब्रोक, बी आर ओ के ई, ब्रोक क्रियापदाचे दुसरे रूप. ब्रोकन क्रियापदाचे तिसरे रूप. ब्रेक्स हे क्रियापदाचे चौथे रूप आहे. ब्रेक आणि ब्रेक्स हे साध्या वर्तमान काळामध्ये येतात. ब्रेक आणि ब्रेक्स, फक्त इथं कर्ता बदललेला असतो. इथं अनेकवचनी कर्त्यासाठी आणि हे एकवचनी कर्त्यासाठी, म्हणजे ही, शी, इट, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, रमेश, प्रकाश यांच्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये. साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो. मूळ क्रियापद त्याला एस किंवा ई एस प्रत्यय हे साध्या वर्तमान काळामध्ये आणि एकवचनी कर्त्यासाठी. आणि इथं आय, मी हे एकवचनी आहे तरी सुद्धा ब्रेकच येणार आहे. आणि यू म्हणजे तू, एकवचन आहे तरी सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये हेच येणार आहे. फक्त ही, सी, इट म्हणजे एकवचनी कर्त्यासाठी हे येणार आहे. आणि ब्रोक हे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप. ब्रोकन हे क्रियापदाचे तिसरे रूप केव्हा येतो, पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये, पूर्ण भविष्य काळामध्ये साह्यकारी क्रियापदानंतर येतो. म्हणजे ह्या जे साह्यकारी क्रियापद आहे त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. प्रकाश हॅज ब्रोकन आपला पाय. हिज, एच आय एस हिज, लेग, एलईजी लेग म्हणजे पाय. प्रकाश, प्रकाश घेतलेला हॅज येणार आहे, कारण हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. हॅज ब्रोकन म्हणजे मोडून घेतला. हॅज ब्रोकन म्हणजे मोडून घेतला. आणि आपला पायला हिज लेग, आपला पाय हिज लेग. प्रकाश हॅज ब्रोकन हिज लेग. आणि ब्रेकिंग हे केव्हा येणार आहे, तर चालू काळामध्ये. चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल, चालू भविष्य काळ असेल. क्रिया चालू, आता मी शिकवत आहे, आय एम टीचिंग,
टीईएसीएच हे मूळ क्रियापद आहे, पण मी आता सध्या तुम्हाला शिकवत आहे मग या मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो। तसं हे क्रियापदाचे पाचवे रूप हे चालू काळामध्ये, क्रिया चालू असेल त्यावेळी मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो। हे फूल किती सुंदर आहे, किती सुंदर प्रश्नार्थक शब्द आहे। मग वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तो एक नंबरला येतो। किती सुंदरला हाउ ब्यूटीफुल म्हणायचं, किती सुंदर हा प्रश्नार्थक वाक्य नाही पण किती हे प्रश्नार्थक शब्द आहे आणि सुंदर हाउ ब्यूटीफुल बीई ए यू टी आर एफ यू एल हाउ ब्यूटीफुल। आणि यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द कोणता आहे, आहे आहे म्हणजे इज आय एस इज हाउ ब्यूटीफुल इज हेला दिस टी एच आय एस दिस आणि फुला फ्लावर एफ एल ओ डब्ल्यू ई आर फ्लावर हाउ ब्यूटीफुल इज दिस फुल किती सुंदरला हाउ ब्यूटीफुल आहेला इज आणि हेला दिस फुला फ्लावर हाउ ब्यूटीफुल इज दिस फ्लावर। पुढचं वाक्य कोणतं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात, वाचल्यानंतर या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचे। तो एक मेहनती व्यक्ती आहे, आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे आणि आता आपण काय करायचं प्रत्येक शब्दाला क्रम देऊया। तो नंबर एक तो हा करता आहे, करता किंवा एक नंबरला असतो इंग्रजी वाक्यात देखील तो एक नंबरला येतो। तो एक मेहनती व्यक्ती, एक मेहनती व्यक्ती आणि आहे नंबर तीन। एक दोन तीन क्रम घातलेले आहे पण बंद माझे ना म्हणून इथले सगळे कुंड यार दूर कुंड बघा। पहा मी अगोदर वाक्य वाचते। तो एक मेहनती व्यक्ती आहे, आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे। आता आपण क्रम दिलेलीच आहे, अगोदर मी क्रम दिलेले बघा। तोला नंबर एक, एक मेहनती व्यक्तीला नंबर दोन, आहे नंबर तीन। तो हा करता असतो, कर्त्यानंतर इंग्रजी वाक्यात क्रियापद घ्यायचा असतो पण तो कोठे असतो मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो। पण एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचाच शब्द घ्यायचा, आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे। मग एक नंबरला तो, तोला ही झाल्यानंतर आहे घ्यायचा आहे कारण तो सहाय्यकारी क्रियापद आहे, कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो। आहेला इज हे वर्तमान काळातील वाक्य आहे, आपण वर्तमान काळामध्ये बोलतो तो मेहनती व्यक्ती आहे, तो खूप हुशार आहे, तो सुंदर आहे, ती सुंदर आहे। बघा तोला ही झालं, आहेला इज, एक मेहनती व्यक्ती, एक या शब्दासाठी अ येत असतो। ही इज अ मेहनतीला काय म्हणायचं, हार्ड वर्किंग, तो खूप कष्ट करतो, काम करतो, हार्ड वर्क म्हणतात त्याला, हार्ड वर्क। तर मेहनती व्यक्ती हार्ड वर्किंग आहे, तो एच ए आर डी हार्ड वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी हार्ड वर्किंग व्यक्तीला काय म्हणायचं, पर्सन म्हणायचं, पीई आर एस ओ एन पर्सन। ही इज अ हार्ड वर्किंग पर्सन। बघा तोला ही, आहेला इज, एकला अ मेहनतीला हार्ड वर्किंग आणि व्यक्तीला पर्सन, ही इज अ हार्ड वर्किंग पर्सन। तू इतक्या वेगाने का धावत आहेस, मग मी वाक्य वाचलेले आहे तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य। प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की इंग्रजी वाक्य तयार करत असताना काही विचार न करता प्रश्नार्थक वाक्य आहे ना, मग प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला आणायचं। मग या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द कोणता आहे, का आहे, का तू इतक्या वेगाने का धावत आहेस, प्रश्नार्थक वाक्य आहे। प्रश्नार्थक वाक्यामध्ये का हे प्रश्नार्थक शब्द आहे, मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरलाच येतो। काला वाय डब्ल्यू एच वाय वाय
प्रश्नार्थक शब्दानंतर या वाक्यात शेवटचा शब्द घ्यायचा. कर्त्यानंतर देखील आपण वाक्यातील शेवटचा शब्द घेतो. प्रश्नार्थक शब्दानंतर देखील या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. का? तो कर्ता असतो. कर्ता कर्ता दोन नंबरला येतो. इथं आहेस ला आर येणार आहे. आर यू रनिंग? सध्या तू पळत आहेस. का पळत आहेस? म्हणजे हे आहे चालू वर्तमान काळातील वाक्य. चालू वर्तमान काळातील. मग वर्तमान काळ आहे म्हणून आहे साठी आर आलेला आहे. पण इथे इज का आलं नाही, एम का आलं नाही, तर याम हे साहाय्यकारी क्रियापद फक्त आय ला येत असतो. आय आय एम स्वतःसाठी एम येतो. साहाय्यकारी क्रियापद एम हे फक्त स्वतःसाठी आहे. आणि इज का आलं नाही, इज हे एक वचनी कर्त्यासाठी. इज हे एक वचना कर्त्यासाठी. तू हे एक वचनी करता आहे तरी देखील यू या कर्त्यासाठी, यू या कर्त्यासाठी आर हे साहाय्यकारी क्रियापद असतो. यू साठी आर आहे म्हणून तू म्हणजे यू. यू साठी आर हे साहाय्यकारी क्रियापद. आहे साठी आर येणार आहे कारण तू या कर्त्यासाठी. आणि फायर आणि इथं कोणत्या कर्त्यासाठी आलेला आहे, तू या कर्त्यासाठी आर आलेला आहे. मग यानंतर तो कर्ता पाहिजेच. फायर यू, फायर यू कर्ता आणि क्रियापदाची जोडी जवळ असते. फायर यू सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता यांची जोडी जवळ असते. व्हाय आर यू आता मूळ क्रियापद. मूळ क्रियापद काय आहे, धावत. म्हणजे धावण्याची क्रिया चालू आहे. चालू असेल तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. आर यू एन रन म्हणजे धावणे. पण हे चालू काळातील आहे म्हणून इथं मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेलं आहे. चालू काळामध्ये आय एन जी प्रत्यय लागतो. व्हाय आर यू रनिंग इतक्या वेगाने, सो फास्टली. सो फास्टली एफ ए एस टी एल वाय. फास्टली म्हणजे जोराने, क्वेश्चन मार्क. बघा तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घ्यायचं. प्रश्नार्थक वाक्य असेल तर या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो. तो प्रश्नार्थक शब्द आल्यानंतर दोन नंबरला या वाक्यातील साहाय्यकारी क्रियापद येतो. मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद, पण शेवटचा शब्द, शेवटचा शब्द. प्रश्नार्थक शब्दानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहेस. आहेसाठी आर आलेला आहे कारण यू या कर्त्यासाठी. तू हा कर्ता आहे. यू या कर्त्यासाठी चालू वर्तमान काळामध्ये आहेस. आहे तर आहेसाठी आहे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आणि आर झाल्यानंतर मूळ कर्ता. कर्ता कोण आहे, यू. यू म्हणजे तू. व्हाय आर यू आणि मूळ क्रियापद काय आहे, आर यू रन म्हणजे धावणे आहे. पण चालू काळामध्ये तू धावत म्हणजे क्रिया त आहे. धावण्याची क्रिया सध्या चालू आहे. चालू आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. आर यू डबल एन आय एन जी रनिंग म्हणजे धावत. आणि इतक्या वेगाने ला सो फास्टली. व्हाय आर यू रनिंग सो फास्टली. बघा तुम्हाला आज मी हे सांगणार आहे एम एम म्हणजे आहे. आय एस इज म्हणजे पण आहे. आय एस इज म्हणजे आहे. ए आर ए आर म्हणजे आहेत. अनेक वचन असेल तर आहे देतो. एच ए व्ही ह्या म्हणजे आहे. आणि एच एस हॅज म्हणजे आहे. मग सगळ्याचा अर्थ एकच होतो पण प्रत्येक ठिकाणी तोच तोच साहाय्यकारी क्रियापद का येत नाही, तर एम इज आर हे साहाय्यकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये वापरतात. चालू आता मी तुम्हाला शिकवत आहे. आय एम टीचिंग एम आले. बघा आय एम टीचिंग एम आलेला आहे. म्हणजे एम हे साहाय्यकारी क्रियापद फक्त स्वतःसाठी असतो. आय एम इतर कोणत्याही कर्त्यासाठी एम नसतो. आणि आय एस इज हे साहाय्यकारी क्रियापद एक वचनी कर्त्यासाठी. म्हणजे ही, शी, इट, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, प्रकाश, रमेश, समीक्षा, विलास. म्हणजे एक वचनी कर्त्यासाठी चालू वर्तमान काळामध्ये इज हे साहाय्यकारी क्रियापद येतो. आणि आर चालू वर्तमान काळामध्ये क्रिया चालू असेल त्यावेळी वी आर, यू आर, दे आर
म्हणजे अनेकवचनी कर्त्यासाठी आणि यू म्हणजे तू एकवचनी कर्ता आहे तरी सुद्धा आर हे सहकारी क्रियापद येतो तो अपवाद आहे. म्हणजे तू आम्ही तू तुम्ही ते यांच्यासाठी आर हे सहकारी क्रियापद, यू साठी आर हे सहकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये. एच आय व्ही ह्या हे केव्हा येतो तर एखादी वस्तू माझ्याकडे आहे, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पुस्तक आहे, माझ्याकडे वही आहे, कंपास पेटी आहे, नवीन फ्रॉक आहे, हे तुम्ही ज्यावेळी सांगता त्यावेळी स्वतःकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरतात. ह्या म्हणजे आहे. हॅज, हॅज कोण वापरतात? त्याच्याकडे आहे, तिच्याकडे आहे. म्हणजे ही, शी, इट, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, प्रयुज, रमेश, प्रजुता यांच्या एकवचनी कर्त्यासाठी एखादी वस्तू असेल त्यावेळी हॅज वापरतात. हॅव हे आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, दे हॅव, बाकी सगळ्यांसाठी हॅज वापरतात. एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी. लक्षात आलं का तुमच्या? डिड यू अंडरस्टँड? आणि याशिवाय हॅव आणि हॅज हे पूर्ण वर्तमान काळामध्ये, हॅव आणि हॅज हे सहकारी क्रियापद पूर्ण वर्तमान काळामध्ये हे सहकारी क्रियापद वापरतात. आणि यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो. या सहकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो हे केव्हा? तर पूर्ण वर्तमान काळामध्ये.